नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 फेब्रुवारी 2021। आजच्या दिवसाचे जेवढीही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न, पुढील पैकी कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीस अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे कार्यवाहक चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केले गेले आहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय, सर्वांचं अभिनंदन। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर भाव्या लाल यांना अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे कार्यवाहक चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला। पहा, टोटल 12 प्रश्न असतील। 1 ते 12 प्रश्न शांत चित्ताने ऐका, एकही प्रश्न मिस नका करू आणि जेवढीही प्रश्नाच्या अतिरिक्त एक्स्ट्रा माहिती सांगेल ती सर्व माहिती लिहून घेण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, पुढील पैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हर घर पाणी हर घर सफाई नावाचं अभियान सुरू केलं गेलं आहे। आता या अभियानाच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे, हर घर पाणी म्हणजे काय, प्रत्येक घरोघरी पाणी आणि हर घर सफाई, तर प्रत्येक घराघरी सफाई ही केली पाहिजे या प्रकारचं एक अभियान आहे जे की राबवण्यात आलेलं आहे। कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या द्वारे, कर्नाटक, आसाम, गुजरात की पंजाब? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हर घर पाणी हर घर सफाई नावाचं अभियान नुकतेच सुरू केलं आहे। मग या ठिकाणी कोणत्या राज्यात सुरू केलं आहे, पंजाब। मग या ठिकाणी लगेच पंजाब या राज्याबद्दल वर्णन करण्यात आल्यामुळे पंजाब या राज्याबद्दल आपण थोडक्यात परंतु महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया। पहिली गोष्ट, पंजाब राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 साली। मुख्यमंत्री आहेत सध्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग, ज्यांनी ही घोषणा केलेली आहे किंवा ज्यांच्याद्वारे हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। राज्यपाल आहेत पंजाबचे व्हीपी सिंह बडनोरे आणि पंजाब राज्याची राजधानी आहे चंदीगड। या ठिकाणी एकच परंतु महत्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे भाकरा नांगल। बऱ्याच वेळेला ह्या धरणाचं नाव परीक्षेला विचारलेलं आहे। कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की भाकरा नांगल प्रोजेक्ट किंवा भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, क्लिअर? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेळा। पहिला प्रश्न क्रमांक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, कदाचित हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या राज्य सरकारने 400 कोटी रुपये हस्तांतरित केलेले आहेत अलीकडेच, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की आंध्र प्रदेश? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेश राज्याच्या सरकारने 400 कोटी रुपये हस्तांतरित केले आहे, कोणाला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। किती शेतकऱ्यांच्या, जवळपास 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मध्य प्रदेश राज्य सरकारने 400 कोटी रुपये हस्तांतरित केलेले आहेत। मग या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य सरकारने हे हस्तांतरित केलेले पैसे आहेत, तर या ठिकाणी मग लगेच मध्य प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया। पहिली गोष्ट, मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956। मुख्यमंत्री आहेत सध्याचे शिवराज सिंग चौहान, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 7 महत्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत, बऱ्याच वेळेला विचारले आहेत, हे एका खाली एक लिहून घ्या। पहिली गोष्ट, पहिलं राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना आणि वनविहार। आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर 4 महत्वाची धरणं आहेत मध्य प्रदेश राज्यामध्ये, गांधी सागर, बनसागर, बारगी आणि बारना, क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने भारतातून 8 लाखांहून अधिक COVID-19 लस आयात करण्याची घोषणा केलेली आहे, फ्रान्स, मोरोक्को, बांगलादेश की ब्राझील? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोरोक्को नावाचा एक देश आहे, तो कुठला देश आहे, उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे, त्या देशाने आपल्या देशाकडून म्हणजेच भारताकडून 8 लाखांहून अधिक COVID-19 लस आयात करण्याची घोषणा केलेली आहे। कोणत्या देशाने, मोरोक्को, फक्त या देशाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर लगेच लिहून घ्या। मोरोक्को हा जो काय देश आहे तो उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे आणि त्या ठिकाणचं राष्ट्रीय चलन आहे मोरोक्के दिरहम, क्लिअर? माझा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, बुक्स अँड ऑथर या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न मोडला जातो, पुढील पैकी लिटल बुक ऑफ एनकरेजमेंट, पुढील पैकी लिटल बुक ऑफ एनकरेजमेंट नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे लेखन कोणी केलं आहे किंवा त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, दलाई लामा, सुधा मूर्ती, लक्ष्मी वेणू की अजिम प्रेमजी?
तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दलाई लामा हे लिटल बुक ऑफ एनकरेजमेंट या पुस्तकाचे लेखक आहेत, किंवा या पुस्तकाचं लेखन दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. पुस्तकाचं नाव फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, द लिटल बुक ऑफ एनकरेजमेंट. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने शाश्वत विकास आणि जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे, जपान, अमेरिका, इस्रायल की फ्रान्स? तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स. तर भारत आणि फ्रान्स या देशाने शाश्वत विकास आणि जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे. मग या ठिकाणी फ्रान्स या देशाचं वर्णन करण्यात आलं तर लगेच आपण फ्रान्स या देशाबद्दल थोडक्यात परंतु महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया. पहिली गोष्ट, हा झाला फ्रान्सचा झेंडा, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. या ठिकाणी फ्रान्सचे सध्याचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, राजधानी आहे फ्रान्सची पॅरिस आणि फ्रान्सचं राष्ट्रीय चलन आहे युरो. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सहावा. स्थलांतरित मजुरांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कोठे एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे? कळाला प्रश्नाचा अर्थ? म्हणजे जे काही स्थलांतरित मजूर झाले ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये किंवा त्या राज्यातून या राज्यामध्ये, मग त्यांच्या समोर असलेल्या किंवा त्यांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतात त्यांच्या समोर, मग त्या सोडवण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे? पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गोवा की आंध्र प्रदेश? तर सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा. या राज्यामध्ये एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि त्या कक्षाचं काम काय असणार आहे, जेवढीही स्थलांतरित मजूर असणार आहेत मग त्यांच्या समोर जे पण प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचं कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे गोवा या राज्यामध्ये. मग लगेच गोवा या राज्याबद्दल आपण थोडक्यात परंतु महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया. पहिली गोष्ट, गोवा राज्याची स्थापना झाली 30 मे 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. या ठिकाणी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, कोणकोणते आहेत? मोलेम आणि भगवान महावीर, आणि दोन महत्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सातवा. त्या अगोदर हा जो काही उपक्रम आपण सुरू केला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली भाषेमध्ये, हा जर तुम्हाला आवडत असेल तर अवश्य तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घेऊ शकता. या ठिकाणी सातवा प्रश्न काय म्हणतो, पुढील पैकी कोणत्या ऑटोमेकर कंपनीने क्लाउड आधारित डेटा सेवा ऑफर करण्यासाठी गुगल सह भागीदारी केलेली आहे? होंडा, फोर्ड, हुंदाई की टोयोटा? तर या ठिकाणी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फोर्ड. तर या ठिकाणी फोर्ड सह भागीदारी केलेली आहे. कोणी? फोर्ड या तर या ठिकाणी फोर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फोर्ड ही जी की ऑटोमेकर कंपनी आहे त्यांनी क्लाउड आधारित डेटा सेवा ऑफर करण्यासाठी गुगल सह भागीदारी केली आहे. कोणी? फोर्ड ऑटोमेकर कंपनीने. हा झाला फोर्डचा लोगो जो की सर्वांनाच माहित आहे. या ठिकाणी फोर्ड या ऑटोमेकर कंपनीची स्थापना झाली 16 जून 1903 ला आणि संस्थापक कोण होते फोर्डचे? हेनरी फोर्ड. ही सुद्धा गोष्ट सर्वांनाच माहित पाहिजे. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा. कोणत्या देशाला बासमती तांदळासाठी जी आय टॅग प्राप्त झालेला आहे? जी आय टॅग याचा लॉंग फॉर्म काय असतो? जिओग्राफिकल इंडेक्स. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला एकदम सोपा परंतु किचकट प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो? की जी आय या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. तर जी आय चा फुल फॉर्म काय आहे? जिओग्राफिकल इंडेक्स. तर मग कोणत्या देशातील बासमती तांदळाला जी आय टॅग मिळाला आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश की भूतान? तर आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान देशाला बासमती तांदळासाठी जी आय टॅग मिळालेला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कदाचित हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तान मधील बासमती तांदळासाठी हा टॅग मिळालेला आहे. मग लगेच आपण पाकिस्तान देशाबद्दल तीन गोष्टीमध्ये रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आहेत इम्रान खान, राजधानी कोणती आहे पाकिस्तानची? इस्लामाबाद. आणि पाकिस्तानचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे? पाकिस्तानी रुपया. पहिला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नववा. भारतातील पहिले डॉग पार्क कोठे उभारले जाईल? नवी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात की चंदीगड? तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंदीगड. या ठिकाणी भारतातील पहिले डॉग पार्क उभारण्यात आल्यात. तर चंदीगड या ठिकाणी भारतातील पहिले डॉग पार्क विकसित करण्यात येत आहे किंवा बांधण्यात येणार आहे. मग या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, हे काय आहे, कुठे उभारणार आहे? चंदीगड. मग हे जे काय चंदीगड आहे ते कोणत्या दोन राज्याची राजधानी आहे? जर कोणाला माहित असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. ठीक आहे, चंदीगड हे एक राजधानी आहे, ती पण दोन राज्याची. ते कोणकोणती दोन राज्य आहेत जर माहित असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता. नेमकं मग हे डॉग पार्क काय असणार आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या ब्रीफ मध्ये. ही एक विशेष जागा असेल जिथे पाळीव प्राणी पालक त्यांचे कुत्र्याचा साथीदार मिळू शकतात.
त्यांच्या बरोबर वेळ घालवू शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, पुढील पैकी कोणाला आयसीसीच्या पुरुष खेळाडूंच्या महिन्याच्या पुरस्कारासाठी नामांकित केले गेले आहे. महिन्याच्या पुरस्कारांसाठी म्हणजे काय, मंथली पुरस्कार, ठीक आहे, मंथली अवॉर्ड म्हणलं तरी काही हरकत नाही. श्रेयस अय्यर, के एल राहुल, ऋषभ पंत की संजू सॅमसन. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आरपी, म्हणजे काय, ऋषभ पंत यांना पुरुष खेळाडूच्या महिन्याच्या, तर ऋषभ पंत या खेळाडूंना आयसीसीच्या पुरुष खेळाडूच्या महिन्याच्या पुरस्कारासाठी त्यांना नामांकित केलेलं आहे. मग या ठिकाणी हे कोणी केलेलं आहे, आयसीसीने. तर लगेच मग आयसीसी या ऑर्गनायझेशन बद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, आयसीसीचा फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल, हा झाला आयसीसीचा लोगो, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. या ठिकाणी आयसीसीचे सध्याचे सीईओ आहेत मनु सावनी, मुख्यालय आहे आयसीसीचं दुबई, जे की यूएई या देशामध्ये स्थित आहे. आणि आयसीसीचं जी काही स्थापना झाली होती, आयसीसीची स्थापना कधी झाली होती, 15 जून 1909 या सालामध्ये. पहिला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, ऑक्सफोर्डने पुढील पैकी कोणत्या शब्दाला 2020 हिंदी शब्द म्हणून घोषित करण्यात आला आहे, म्हणजे 2020 हिंदी वर्ड ऑफ द इयर म्हणून ऑक्सफर्डने कोणत्या शब्दाला घोषित करण्यात आलेला आहे. देश, आत्मनिर्भरता, इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली आहे, काय हरकत नाही. देश, आत्मनिर्भरता, संविधान की नारी शक्ती. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आत्मनिर्भरता या शब्दाला 2020 हिंदी शब्द म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोणाच्या द्वारे, ऑक्सफर्ड यांच्या द्वारे. तर अशा प्रकारे मग आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, म्हणजे 12व्या नंबरचा प्रश्न, वेटलँड कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट फॉर इंडियाला पहिले टिंबटिंब मध्ये केंद्र मिळाले आहे, चेन्नई, नैनिताल, कोलकाता की कोची. तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चेन्नई. या ठिकाणी वेटलँड कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट फॉर इंडियाला पहिले स्थान प्राप्त झालेले आहे किंवा पहिले केंद्र मिळालेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी, विशेषतः आपल्या मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी आजचा तुमच्यासाठीचा खास प्रश्न काय आहे, प्रश्न, दरवर्षी जागतिक कुष्ठरोग दिवस कधी साजरा केला जातो, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी की 3 फेब्रुवारी. तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. परंतु मी दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल, ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.